शिगा ट्यूबलाइट्स पहिली बाटली पडली बाळासाहेब बोलला उभर बाळासाहेबांनी फक्त असं वर पाहिलं दुसरी आली तर ढुंगण्यात जाईल म्हटले दुसरी बाटली आली नाही आणि बाळासाहेबांनी ती सभा जिंकली आणि ती प्रतिका काय म्हणतात हॅलो हॅलो आणि अरे आवाज नाही हॅलो 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 आणि ती प्रति शिवसेना ही कुठे गेली माहित नाही ना त्यानंतर आता काल कळलं की बंडू शिंगरे तुम्हाला भेटायला आला होता मलाही भेटला खूप वेळा तो त्याने एक वंदे मातरम नावाची संघटना काढली त्याला वेळ लागलं हो त्याला खरोखर वेळ लागला नंतर तुम्हाला माहित असेल हेमचंद्र गुप्ते नावाचे गृहस्थ आपल्याकडे होते तुम्हाला माहित असेल पहिले महापौर त्यांना बाळासाहेबांनी महापौर केलं काही कारणं होती कौटुंबिक जनता पक्षाच्या काळामध्ये सगळे गेले बाळासाहेबांकडे आणि म्हटले बाळासाहेब शिवसेना कुठे राहिली शिवसेना संपली लोक जनता पक्षात चालले सर्वत्र आपले हा आपला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन जनता पक्षामध्ये विलीन करून टाकू आणि तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर चला तुमच्या बरोबर जी शिवसेना आहे ती शिवसेना नसून चार पाच सूर्यमारेवाले तुमच्या बरोबर आहेत फक्त आणि तेवढीच शिवसेना आहे बाळासाहेबांनी मस्त एक पाईपचा धूर सोडला हा बाळासाहेबांची एक स्टाईल होती आणि म्हटलं त्यांच्याबरोबर शिवसेनेचे काही नेते होते यांना माहिती आहे प्रमुख नेते होते शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत साहेब यांना विनंती करतोय साहेब आपण या ठिकाणी या सभागृहाला संबोधित करावे माननीय विनायक राऊत साहेब सावळावर खिडकीमध्ये आम्ही काय अरे हा माणूस ओळखीचा दिसतोय पिशवी घेऊन चाललाय हा कोण आहे रे तर मला म्हटले अहो तो हेमचंद्र गुप्ते त्याने बंड केलं होतं आणि बाळासाहेबांना आव्हान दिलं होतं तो रस्त्यावरून एकटा चाललेला आहे आणि ही शिवसेना भवनामध्ये भरगच आहे हा शिवसेना ही शिवसेना आहे शिवसेना ही 56 वर्षाची अशी चिरतरुण पक्ष आहे अजिंक्य आहे या शिवसेनेला मरण नाही या लक्षात घ्या शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला आणि त्या हलाहलातून निर्माण झालेली ही शिवसेना आहे आम्ही सगळ्या पचवायला तयार आहोत विष काय हे विष किती वेळा पचवलंय आम्ही आता तुमच्यावरती वेळ आहे विष खाऊन मरण्याची मगाशी नेरूरकरांनी सांगितलं तो विषय फार महत्वाचा आहे लढत राहू आपण पण आता मुंबई महानगरपालिका हे आपलं ध्येय पाहिजे ही मुंबई महानगरपालिका आपल्या हातातून काढून घेण्यासाठी खेचून घेण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत हा जो डाव टाकलाय तो सुद्धा मुंबई आपल्या हातून काढण्यासाठी ठाणे आपल्या हातून काढण्यासाठी जी ज्या शिवसेनेनं पहिली सत्ता ठाण्यातून मिळवली ते ठाणे आपल्याकडून काढण्याचा हा मोठा कारस्थान आहे हा सूड आहे आपल्यावरती मुंबई आणि ठाणे पण एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही बाबा आहे ना घराघरात शिवसेना आहे मनामनात शिवसेना आहे ठाणे शिवसेनेचं आणि शिवसेना ठाण्याची आहे या मनगटात मराठी माणसाचा शिवसेना आहे आणि मनात हिंदुत्व आहे आणि बाळासाहेब ठाकरे इथे आहेत बाळासाहेब ठाकरे हा बाप ही आई म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत
काय दिलं नाही बाळासाहेबांनी आपल्याला. महिला आघाडीच्या विभाग संघटिका संजनाताई आहेत. व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत. उपस्थित पत्रकार आणि शिवसैनिक बंधू भगिनी संजय पोटे सांगतो, मी प्रथम मनापासून अभिनंदन करतो. असाल तर राजीनामा द्या, निवडणुकीला उभे राहा, आमच्या समोर आमच्या नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिम्मत नाही, अजिबात नाही. हा जो मला आश्चर्य वाटतं काही लोकांचं, नेरूरकरांना माहिती आहे, विलास पुतनीसना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यातले काही लोक तर असे आहेत. हा गुलाब पाटील काय भाषण, जणू काय शिवसेनेमध्ये दुसरं कोणी वागत नाही. हाच आजा आजा हिम्मत आहे तो आजा. अरे तुझ्या मायला पळून गेला ढुंगणाला पाय लावून. मग पानटपरीवाला म्हणे मी, मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पानटपरीवर बसशील. हे महाभारतातल्या संजयचं वक्तव्य लक्षात ठेवा, ज्याने 30 वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसून काम केलेलं आहे. आणि माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, इतिहास आहे. हा सांदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. हा वॉचमन होता, वॉचमन. मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की साधा शिवसैनिक आहे, आपण त्याला तिकीट देऊ. हा वॉचमन होता, याला मुंबई माहीत नव्हत्या. मुंबईला प्रथम आला, त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता, तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता, आम्ही पाहिलं. आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला. कॅबिनेट मंत्री झाल्यावर उद्धव साहेबांना भेटला, माझ्याकडे आला, शिवसेनेमुळे मी झालो वगैरे 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 रडायला लागला. हे कसे खोटे अश्रू होते आज कळत आहे. हे सगळे धुंदीत आहेत. ही नशा कोणती आहे ती आपण व्हिडिओवर पाहतोय सध्या. या महाराष्ट्राचा नाही, या देशाचा बिग बॉस कोण असेल तो अजूनही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. तुम्ही बिग बॉसचे किती घर तयार करा, जाऊ द्या, ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. बरं का? हा कोण होता प्रकाश सुर्वे? कोण होता? हा हा भाजी विकत होता ना. मग आता परत भाजी विकायला पाठवूया.